जय हिंद मी चंदू चव्हाण मी अहमदनगरला कार्यरत होतो आणि माझ्या काही समस्या होत्या ज्या आजपर्यंत मी तीन वर्षापासून कोणाला सांगू शकलो नाही त्या समस्या मी अधिकारींना अधिकृत लिखितमध्ये त्या समस्या मांडल्या त्यानंतर त्यांना मी ॲप्लिकेशन माझं सबमिट केलं पण मला मी त्यांना सांगितलं मला पोच द्या मला घरी जायचं आहे म्हणून त्याच्यात मी ॲप्लिकेशनमध्ये म्हटलं आहे की मला घरी जायचं आहे म्हणून त्या समस्या मी विषय हा घेतला होता गृहसचिव सेनासंबंधित हा विषय टाकला होता आणि त्याच्यात माझ्या मी समस्या प्रदान केल्या होत्या पण त्या अधिकाऱ्याने मला ना पोच दिली ना काही दिली अधिकारींना मी बोललो मला पोस्ट द्या आणि मला घरी जाऊ द्या मी प्रूफ काय ठेवू म्हटलं की तुम्हाला मी ॲप्लिकेशन दिलं ते म्हणे आर्मीत चालणार नाही आर्मीत चालणार नाही ठीक आहे असा कोणता रूल आहे की तुम्ही एखादी जवानांनी समस्या मांडल्या लिखित तोरमध्ये आणि त्याला तुम्ही सांगता की पोस्ट देऊ शकत नाही असा रूल कोणताच नाही आहे बलकी आर्मी रूलमध्ये सर्व रूल, रूल तुम्ही लावू शकता आम्हाला मग तुम्हाला हा रूल काच तुम्ही फॉलो करत नाही हा माझं म्हणणं आहे आणि प्लस जर मी आता ह्या गोष्टी मी लिखितमध्ये दिलेल्या आहे गृहसचिवालयाला त्यांना बी मी अधिकृत कडवणार आहे आणि कळवलेलं आहे ट्विटरवर त्यानंतर जर मला त्यांनी न्याय नाही मिळाला तर मी पहिले कलेक्टर ऑफिसला आवेदन देणार आहे नाही दिलं तर मी कदाचित उपोषणाला बसेल आणि उम अहमर उपोषण राहील आणि ज्या काही गोष्टी आहेत ज्या अजूनपर्यंत कोणाला माहीत नाही त्या गोष्टी सर्व्या उघडीस बाहेर येतील